अभिनयासह चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सतीश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं ते सदुसष्ट वर्षाचे होते अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या त्यांच्या जाण्यानं एक हरहुन्नारी आणि गुणी कलाकाराची अखेर झाल्याची भावना व्यक्त होतीये प्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं तेरा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी हरियाणाच्या महेंद्रगड इथं जन्मलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या किरोडिमल कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं पुढं एन एस डीमधून आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर कौशिक यांनी मुंबईची वाट धरली चाळीस वर्षांपूर्वी केवळ आठशे रुपये घेऊन त्यांनी मुंबईत प्रवेश केला जे मिळेल ते काम करायचं असा निश्चय त्यांनी केला होता मुंबईत आल्यावर आठव्याच दिवशी त्यांना पृथ्वी थिएटरला नाटकात अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली मासूम चित्रपटासाठी त्यांना शेखर कपूर यांच्या तालमीत सहाय्यक दिग्दर्शनाची संधी मिळाली त्यांनी या सिनेमात अभिनयसुद्धा केला होता सहाय्यक दिग्दर्शकापासून त्यांची बढती दिग्दर्शक पदावर झाली आणि रूप की राणी चोरोका राजा हा त्यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे त्र्याण्णवला प्रदर्शित झाला राम लखन आणि साजन चले ससुराल सिनेमासाठी कौशिक यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट विनोदवीर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला सुरमा विरे वेडिंग यमला पगला दिवाना थ्री मे जिंदा हू नमस्ते इंग्लंड यासारख्या सिनेमांमध्ये सतीश कौशिक यांनी काम केलं शिवाय तेरे नाम हम आपके दिल में रहते है हमारा दिल आपके पास है बदाई हो बदाई या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं सतीश कौशिक यांनी आजवर आपल्या विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं कधी ते पप्पू पेजर झाले कधी कॅलेंडर कधी जर्मन तर कधी कुंज बिहारी म्हणून त्यांनी प्रेक्षकांना हसवलं सतीश कौशिक यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केलाय दोन हजार चौदामध्ये सतीश कौशिक यांनी गँग ऑफ घोस्ट सिनेमा दिग्दर्शित केला होता बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर सतीश कौशिक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत वारा हा चित्रपट निर्माण केला होता दिल्लीमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या सतीश कौशिक यांना बुधवारी रात्री अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांचं निधन झालं कौशिक यांच्या निधनामुळं एका गुणी कलाकाराची एक्झिट झाल्याची भावना बॉलिवूडमधून व्यक्त आहे